परंतु हा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चंडू इज अवांतर घोषित केलाय जरूर. अवांतरच्या सहाण मात्र स्कोर नक्कीच आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. दोन धाबा दोन धाबेच्या मदतीनं आपण नक्कीच इथे क्रिकेट पाहतोय. पाहायते लॉंगॉन क्षेत्रामध्ये चंडू अंतिम क्षण तिथे अडलाय, परंतु या चंडूवरती मिळते विंधने संघाला एकाच धाव एका धाब्याच्या मदतीनं. दोन चंडूंचा खेळ इथे समाप्ती झालाय. दोन चंडू मध्ये आपण पाहतोय विंधने संघ जाऊन पोहोचलाय, अर्थात तीन या धावपळकेवरती. पाय ते शॉर्ट चंडू अडव्या रीतीनं खेळलाय, परंतु प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून निघालेला हा बिग षटकार आणि या षटकाराच्या सायण मात्र स्कोर नक्की पुढे जाईल. नऊ या धावपळकेवरती काय फलंदाजी आहे. आज दिवसभर घरच्या मैदानावरती अतिशय रंगत निर्माण केले या खेळाडूंना. हा खेळाडू मागचा सामनाही बहारला होता, हाही सामना जरूर बहारतोय, परंतु या षटकातील अजूनही काही चंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. शांततेचं वातावरण जरूर संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या षटकामध्ये राजाचा पुढचा बॉल. पहायते पुन्हा एकदा सहजरित्या ऑनसाईटला चंडू खेळला, सिलिमेड ऑन, आणि तिथे मात्र ऑनसाईटला क्षेत्ररक्षक उभा सर्कलच्या आतमध्ये. संदीप सारखा क्षेत्ररक्षक कुठल्याही पद्धतीची न चुकी दाखवता इथे मात्र धावसंख्या तो रोखण्यासाठी जरूर प्रयत्न करतोय. राजा नेक्स्ट बॉल. हा चंडू हवेत जरूर आहे, परंतु झेल नक्कीच या खेळाडूनं जरूर प्रयत्न केले, अर्थात क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले, परंतु या चेंडूवरती मिळतो एकच धाव एका धाबेच्या मदतीनं. पाच चेंडूंचा खेल इथे संपलाय आणि पाच चेंडूत आपण पाहतोय दहा धाबा, त्यामध्ये एक षटकार. काही धाबा नक्कीच धावल्यानंतर त्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच पुढचा चेंडू मात्र खेळण्यासाठी देवीदास सदेश टायकर फलंदाज आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक धावे न संघाचं खातं ओपन जरूर केलंय. नक्कीच हा चेंडू खऱ्या अर्थानं आवाज आमच्या कानापर्यंत काही आला होता, परंतु अंतिम क्षण नक्कीच स्कोरवरती धाबा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. दहा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर इथे उभारलाय तो फक्त आणि फक्त दहा धावा. पहायते गोलंदाज विश्वनाथ पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं. समोर फलंदाज पुन्हा एकदा आपल्या भेटेला जरूर येतोय. गोलंदाज क्रमांक सेकंड, गोलंदाज क्रमांक दुसरा आपल्या भेटेला येतोय विश्वनाथ फर्स्ट बॉल फेकण्यासाठी. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय ज्याचं नाव आहे प्रवीण, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार जरूर आलाय. पहा पुन्हा एकदा थोडस बाहेर निघून खेळण्याचा प्रयास, एक धावता सहजरित्या पूर्ण, परंतु इथे एकच धाव सहरित्या पूर्ण होतोय. एका धाबेच्या मदतीनं टीम विंधने संघ जाऊन पोहोचली ते 11 या धावपळक्यावरती. तीन षटकांचा सामना, त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय सात चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सात चेंडूमध्ये आतापर्यंत धाबा आल्या त्या 11. पुढचा चेंडू खेळण्यासाठी या बले स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवरती आपल्याला देवीदास पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्नामध्ये देवीदासच्या मात्र दांड्या गोल केल्यात, अर्थात ट्रिपला चीज झालाय हा फलंदाज. इथे खेळाडू क्रमांक पहिला बाद झालाय तो टीम विंधने संघाचा. विशाल हा खेळाडू
क्रमांक नंबर तीसरा मैदान आत जरूर उतरला है टीम इंदर ने संघाकड़ून, परंतु इधे गोलंदाज विश्वनाथ नक्की प्रयत्न करते। आतापर्यंत या विश्वनाथ ने दोन चेंडू जरूर फेकले, दोन चेंडू मध्ये एक विकेट एक धावसंख्या खर्च के लिए। स्ट्राइकर फलंदाज विशाल, परंतु विशाल सारख्या खेळाडूला नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलं या खेळाडूनं या गोलंदाजानं, अतिशय रंगत नक्कीच पाहायला मिळतो या क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थर नक्कीच आपल्यास पाहायला मिळतोय। परंतु हा चेंडू हवेत उडवलाय जरूर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही पद्धतीची न चुकी दाखवता इथे सुजित सारखा खेळाडू चांगला प्रयत्न करतोय। खेळाडू क्रमांक दुसरा बाद झालाय टीम विंध्य संघाचा, स्कोर कुठेतरी थांबून ठेवलाय या विश्वनाथनं। कोण रे वे नवीन फलंदाज विशाल या खेळाडूची जागा भरून करण्यासाठी महेश, पहिल्या चेंडूचा हा पहिल्या चेंडूचा समाचार मात्र पुढे जाऊन घेण्याचा प्रयास, आणि या प्रयत्नामध्ये अंपायर डिसिजन देतील एकत्रित जमा नाही या विकेट नाही या पंचांकडनं कदाचित पहिली चुकी ती मान्य करण्यासाठी हे पंचांना एकत्रित यावं नक्कीच लागतं, कारण एखाद्या पंचांकडून झालेली चुकी दुसऱ्या पंचांकडे आहेच त्या तीर धाबा। काय गोलंदाजी केली या विश्वनाथनं, पाच चेंडू फेकले, पाच चेंडू मध्ये एक धाव एक विकेट दोन विकेट, शेवटचा गोल चेंडू नक्कीच इथे षटक क्रमांक दुसरा संपलाय, आणि दोन षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर वरती धाबा 11, पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, त्यानंतर पहा तीन खेळाडू दोन खेळाडू बाद झाले, त्यानंतरची आता जबाबदारी ती आता पूर्णपणे सहाचे सहा चेंडू जे आहेत ना ते नक्की कदाचित जॉन्टीला खेळावे लागतील, त्यामध्ये एक दोन फटके आले तर धावांचा समीकरण हा नक्की गाठू शकतील। परंतु ज्या वेळेला गोलंदाजानं जर फलंदाजाला शांत बसवलं विकेट घेतला तर त्यामध्ये काहीतरी होऊ शकतो। शेवटचा षटक हनामरीचा षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या हनामरीच्या षटकामध्ये हा गोलंदाज, कारण ज्याच्या बाटमधून आपण इथे सहा षटकार पाहिलेत मागच्या सामना तो खेळाडू सदेश टायकर आपल्याला पाहायला मिळतो। या प्रवीण तर गोलंदाज सुजित, पाय इथे फुलटॉस लो फुलटा चेंडू मात्र तितकाच लांब लचक, हा बिग हिट षटकार, आणि या षटकाराच्या सायनं मात्र आता 11 आकडा जाऊन पोहोचलाय 17 या धावपळकेवरती, 17 वरती खतरा कदाचित कुठल्या संघाला मिळू शकतो गोलंदाजाला। तर नक्की जिथे थोडासा लेन गतीचा बॉल, परंतु ही लेन लाईन जी आहे ना ती थोडीशी मिसिंग झाली, आणि या कारणास्तव चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेरून चेंडू निघून गेला, आणि या चेंडूवरती मिळते त्या टीम विंध्य संघाला एक धाव एका धाबीच्या मदतीनं, मात्र इथे स्कोर आपण पाहतोया 17 आकड़ा हुआ हा जाऊन पोचला 18 या धावपळके वरती। पाहते घुटना ते एक वार तमाशा देख, एक धाव पूर्ण दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये, पाहते दोन धाबा सहजरित्या कंप्लीट, दोन धाबेच्या मदतीने स्कोर विंध्य संघ जाऊन पोचला 20 या धावपळके वरती। दोन चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय, अजूनही चार चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे, शिल्लक असलेल्या चेंडूवरती कितपर धाबा येतील हे आपल्याला दिसणं हे कळणं गरजेचं जरूर आहे। पाय ते फुलटॉस बॉल, हा चेंडू मात्र उडवलाय तो सीमा पार आलाय, प्रवीणच्या बॅट मधून निघालेला हा षटकार, आणि या षटकाराच्या साण मात्र स्कोर नक्की 26 या धावपळकेवरती जाऊन पोहोचलाय टीम विंध्य संघ।
कारण दोन्ही षटकामध्ये 11 धाबा होत्या, त्यानंतरचे दोन षटकार पहा म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 14 धाबा जरूर आल्यात। तीन चेंडूमध्ये 14 धाबा आल्यात, 26 धाबा कंप्लीट या षटकातील, अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे। स्लोवर पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय, त्याच प्रकारे तिथेच चेंडू पडलाय आणि तिथेच चेंडू हा गेलाय। एकाच ठिकाणी दोन षटकार नक्कीच पाहायला मिळतात बॅक टू बॅक, अर्थात चेंडू जाईल, चेंडूही जाईल पुढे, धाबाही जातील पुढे। टोटल स्कोर इथे 26 आकडा हा जाऊन पोहोचलाय 3200 धावपळकेवरती। चार चेंडूमध्ये या खेळाडूचा आपण विचार केला तर आतापर्यंत 20 धाबा खर्च केल्यात, त्यामध्ये तीन षटकार आणि दोन धावा ह्या धावून काढल्यात, म्हणजे 20 धाबा कुठेतरी या खेळाडूनं खर्च केल्यात। टोटल स्कोर इथे पाहतोय 32 धाबा ह्या कंप्लीट, टोटल 21 धाबा या खेळाडूनं जरूर खर्च केला या गोलंदाजानं, त्यामध्ये खराब चेंडू। नक्कीच हा ही चेंडू कार्पेट लागत खेळलाय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्नात, इथे दोन धाबा सहजरित्या पूर्ण, दोन धाबेच्या मदतीनं 32 आकडा जाऊन पोहोचलाय 34 या धावपळकेवरती। या षटकातील शेवटचा चेंडू मात्र हा शिल्लक आहे। अर्थात पुढचा बॉल, परंतु हा शेवटचा चेंडू, चेंडू सी मारेच्या पार, जॉन्टीच्या अर्थात प्रवीणच्या बॅट मधून निघालेला हा षटकार। या सामन्यामध्ये या जॉन्टीनं अतिशय रंगत निर्माण केली, याही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर याच्या बॅट मधून 5 षटकार आणि दुहेरीचं काही वाटचाल, म्हणजे 36-37 धाबा त्यानं जरूर कंप्लीट केल्यात। संघाच्या धाबा आपण पाहतोय 40 धाबा इथे कंप्लीट आणि 41 धाबा टीम जांभूळपाडा संघ आपल्याला काढायचे आहेत। पाठवा मैदानाच्या आतमध्ये, आपल्याकडे आता थांबून चालणार नाही।
पहा इथे फर्स्ट गोलंदाज 41 धाबा रोखण्यासाठी संघाच्या संघटनेकडे सोपवली जबाबदारी टीम गोलंदाजाकडे अश्विन चेतन आणि सुजित या दोन खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरली परंतु स्पीड अप करा आपल्याकडे वेळ कमी आहे कारण किमान किमान फायनलसाठी आपल्याला काही पहा इथे फर्स्ट गोलंदाज आपल्या भेटीला येतोय अश्विन 41 धाबा इथे रोखण्यासाठी हा डाव्या हाताचा गोलंदाज वापरलाय परंतु ते पहिलाच बॉल फेस केलाय इज डिक्लेअर क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात नक्की जिथे धावपलकावरती धाव आपण पाहतोय एक नक्कीच कंप्लीट झाली हॉलँडर्स अरे जाना एक धावसंख्या जरूर मिळतोय परंतु स्ट्राईक इथे मिळाली आता सुजितला चेतनच्या बॅट मधून एक धाव आली नक्कीच हा चेंडू खऱ्या अडथळा शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये तिथे थोडस मैदान आमचं शॉर्ट आहे आणि या मैदान शॉर्ट असल्या कारणास्तव इथे एकच धाव मिळते एका धाबेच्या मदतीने मात्र दोन चेंडूंचा खेळ संपलाय धावपट्टीवरती धावा धावपलकावरती धावा आपण पाहतोय दुहेरीच्या सायडा इथे स्कोर उभारलाय एकेरीच्या सायानं पहा चेतनच्या बॅट मधून चेंडू नो मॅच लाईन चेंडू भुरकन उडवलाय तो सीमारेषा पार आलाय चेतनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या सायानं मात्र स्कोर नक्की पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सहा धाबा इथे जरूर कंप्लीट झाल्यात या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे शिल्लक असलेल्या चेंडूवरती कितभर धाब्यांचा प्रहार हा गाठता येईल हे आपल्याकडे नक्कीच डिपेंड असेल पहा चेंडू हवेत खेळलाय परंतु तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे दोन खेळाडूंवरती आता अपेक्षा जरूर असते आपल्या संघाच्या की त्याच्या बॅटला बॉल लागावं बॅटवरती दोन चार धाबा याव्यात यासाठी जरूर त्यांच्याकडून अपेक्षा असते परंतु इथे स्कोर चार चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धाबा आल्यात ते आठ धाबा दहा बारा पावलांचा रनअप जरूर पाहायला मिळतोय परंतु हा चेंडू बॅटकरच्या आधारावरती बॅटकरच्या सायानं मात्र इथे डिक्लेअर क्षेत्र ओलांडलं या चेंडूनं आणि या चेंडूवरती मिळते एक धाव एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक पहिला असताना नऊ धाबा कंप्लीट होताना इथे आपण पाहतोय एकेरीनं का होईना दुहेरीनं का होईना चौकारनं का होईना टीम जांभूळपाडा संघ नवव्या धावपळकीवरती नक्कीच पोहोचलाय 41 धाबेमधून आता नऊ वाळ्यातमध्ये जवळपास आपला आला अजूनही 32 धाबा जरूर जमावे लागतील पहा चेंडू द्या जुना चेंडू पहा इथे नऊ धाबा शेवटचा हा चेंडू शिल्लक जरूर आहे इज वाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू हा अवांतर घोषित केलाय अवांतरच्या सायडने मात्र स्कोर नक्की दहा धाबा म्हणजे अजून 31 धाबा कंप्लीट करायचे आहेत उरवरी का 13 चेंडू मध्ये याच चेंडूवरती एखादा प्रहार येणं गरजेचं असेल टीम जांभूळपाडा संघाचा आणि टीम इंदोने संघ तो प्रहार आपल्याला रोखायचा आहे या गोलंदाजाला इथे दडपण जरूर आलंय कारण इथे रणनीती मिसिंग झाली या कारणास्तव चेंडू कुठल्याही पद्धतीचा निर्माण झालेला नाही या षटकात आपण कॅल्सी मांडली तर अतिशय रंगत पूर्वाची कॅल्सी आपल्याला समोर आली पाच चेंडू मध्ये दहा धाबा जरूर इथे खर्च झाल्यात
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 10-12 पावलांचा रनअप जरूर पंचांच्या डाव्या साईडनं मारा करणारा हा गोलंदाज. पहा इथं बॅट्समनच्या बाट मधून सुजितच्या बाट मधून चेंडू खेळलाय. डीप लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. गौर पॉइंट क्षेत्रामध्ये इथे 3 क्षेत्ररक्षकांची चुकी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. या चुकीमुळे संघाला 3 धाबा मोजावा लागल्या आणि 3 धाब्याच्या मदतीने टीम जांभळपाडा संघ जाऊन पोहोचली. तिथेरा या धावपळकेवरती काय रंगतपणा आणली या बॉलवरती. जिथे एकच होती तिथे 3 धाबा जरूर खर्च केल्या. आता शेवटील चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील ते 12 चेंडू आणि विजयासाठी आपल्याला 28 धाब्यांची जरूर गरज आहे. 12 चेंडू 28 धाबा म्हणजे यामध्ये आपल्याला 14 धाबा ह्या नक्कीच जमाव्या लागतील. उर्वरित 6 चेंडूमध्ये 14 धाबा कशा रीतीपूर्वकाने चेंडू बॅटला अडलेल, चेंडू बॅटला कनेक्ट होईल तर आपल्याला धाबा नक्कीच मिळतील. पहा संघाच्या संगणकानं सपापलेली जबाबदारी आता प्रवीणकडे. सुदेच्या बॅट मधून स्ट्रोक खेळला, फिल्डर आहे तिथे. इथे क्षेत्रशक विशालनं पकडला झेल, संपला रे जांभळपाडा संघाचा हा सुजित तुझा खेळ. बॅक टू द पॅबलियन. अतिशय रंगत निर्माण केली होती या खेळाडूंना, परंतु आपण पाहतोय खेळाडू क्रमांक पहिला बाद, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला जाताना पाहायला मिळतो. कैलाश ज्यानं मागचा सामना अतिशय रंगतदार स्थितीनं तो खेळला, परंतु हा सामना आपल्या भेटीला जरूर उभारलाय. आता समीकरण नक्की हे बदलेल, कारण शेवटचे 11 चेंडू आणि विजयाकरिता 28 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता प्रहार चढवणं हे गरजेचं असेल. गोलंदाज प्रवीण, पहा पहिला छोटा भावनं नक्कीच गोलंदाजी केली, त्यानंतरची जबाबदारी आता उरली ती काहीशा गोलंदाजावरती. त्यामध्ये प्रवीण शेवटचा गोलंदाज अतिशय कुठला तरी एक निर्माण साजरा होताना पाहायला मिळेल. कैलाशा बॅट मधून चेंडू हवेत, परंतु हा चेंडू जमिनी लागत दान जरूर झालाय. तो वनबावून सीताराम सारख्या क्षेत्ररक्षकांना पकडलाय. पहा इथे डायरेक्ट कदाचित हिट करण्याचा प्रयास, परंतु डायरेक्ट हिट करताना मात्र इथे कदाचित चेंडू स्टेमवरती अडलला ना गया. अशा रीतीनं 2 धाबा कंप्लीट, 2 धाबेच्या मदतीनं टोटल स्कोर इथे उभारलाय 15 या धावपलक्यावरती. 28 मधून आता 2 आल्यात, म्हणजे अजूनही आपल्याला उर्वरित 10 चेंडू मध्ये 26 धाबा काढायचे आहेत. पहा इथे झेल होण्याची शक्यता, परंतु अंतिम क्षण चेंडू मात्र अंतिम क्षणाला अडलाय. पहा इथे काय क्षेत्ररक्षकी दाखवली, प्रयत्न जरूर केला या विशाल नामक क्षेत्ररक्षकानं, कारण असं वाटलं होतं का चेंडू जमिनीला जर दान झाला तर सीमारेषा पार जाईल, परंतु इथे 16 आकडा आता 17 वरती जाऊन ठेपलाय. नक्कीच वेग पहा गोलंदाजाचा इथे कम बॅकिंग. उर्वरित काही चेंडूमध्ये आपल्याला जवळपास 25 धाब्यांची गरज आहे. 17 धाबा इथे कंप्लीट जरूर पाहायला मिळतात. ओ हो इथे दांड्या गोल केल्या, ट्रिपला चीर झालाय कैलाश नामक खेळाडू. इथे मैदान सोडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आता उर्वरित काही चेंडूंचा खेळ हा पेंडिंग आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. शेवटील 7 चेंडू आपल्या भेटेला जरूर आहेत आणि विजयासाठी 7 चेंडू 24 धाव्यांची गरज. परंतु गुरुनाथच्या बॅट मधून आसमान गाठला या चेंडून, परंतु हा चेंडू सीमारेषा बाहेर आलाय मात्र चौकार. आता समीकरण बदली जरूर होईल. टोटल स्कोर इथे उभारलाय 21 धाबा, 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 20 धाबा ह्या कंप्लीट करायचे आहेत. शेवटील 6 चेंडू कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी देणार,
कारण इथे पहा गुरुनाथ लाईव आहे, गोलंदाजाला काय कबूल केलं असेल तर लगेच समजेल, कारण इथे लाईव नक्कीच मॅच आपण पाहतोय। समर्थ लाईव इव्हेंट्स यांच्याही माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। पहा इथे ऑनसाईटला चेंडू खेळला बॅक टू द फिल्डर, परंतु फिल्डरच्या चेंडू हातामध्ये विराजमान होताना अंतिम क्षम काही चेंडूवरती दडपण जरूर होतं पकडण्यासाठी, परंतु तो दडपण पूर्ण केलं। एक धाव या चेंडूवरती मिळतो, येणारे चेंडू असतील ते पाच चेंडू आणि 19 दाबा, 10 ते 12 पावणाचा रडप हा जरूर पाहायला मिळतोय। पुढे जाऊन खेळलाय जरूर बॅक टू द फिल्डर, अंतिम क्षण चेंडू हा बा जमिनी लागत स्थानपन्न झाला आणि स्थानपन्न चेंडू झाल्यानंतर पहा लगेच दोन खेळाडूंना या जांभळपाडा संघाच्या खेळाडूंना दोन धाबा इथे जरूर कंप्लीट केल्यात। चांगली रनिंग बिक्विन द विकेट, सहजरित्या दोन धाबा पूर्ण, दोन धाबेच्या मदतीनं टोटल स्कोर इथे उभारलाय। तो अर्थातच 24 म्हणजे उर्वरित आता चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि विजयासाठी 17 धावेंची गरज। पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज, परंतु हा एकेरीनं टीम जांभळपाडा संघ आपला काही होणार नाही। या खऱ्या अर्थानं दोन षटकामध्ये राज आपण पाहिलं तर दोन षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या, 21 आल्या होत्या ना, 11 आल्या होत्या दोन षटकामध्ये, 11 धावा आल्या होत्या। याच्या आधी जांभळपाडा संघाचा मी गणित सांगतोय, विंध्य संघाला फक्त दोन षटकामध्ये 11 धाबा होत्या, परंतु आता सुजितनं ती गोलंदाजी थोडीशी महाग स्थितीची ठरली, वैयक्तिक 20 धाबा त्यांना जरूर खर्च केल्या आणि त्यानंतरचं दडपण पहा इथे प्रेशर जरूर इज वाईट चेंडू, वाईट चेंडूच्या 6 टोटल स्कोर 26 म्हणजे अजूनही 16 धाब्यांची गरज आहे, 15 धाब्यांची गरज आहे, 3 षटकार आता मारावेच लागतील। परंतु इथे षटकार खेचण्याचा प्रयत्न, लॉंगर क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाबेचा प्रयास, कारण या चेंडूवरती कदाचित 3 धाव घेणं गरजेचं होतं, कारण 3 आल्यास तर शेवटच्या एखादा वाईट चेंडू आला ना बॅक टू बॅक दोन षटकार जर ठोकले तर काहीतरी कम बॅकिंग होऊ शकतो। दोन चेंडू 14 रन, हा एक वाईट होता, परंतु हा चेंडू डॉट आहे। आता शेवटचा चेंडू उरलाय, कारण आपला पायाचा वेध घेतोय शेवटच्या चेंडूवरती, हा गुरुनाथला देऊच नको, शेवटचा चेंडू आणि चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जरूर गेला होता, परंतु आता 12 धावेंची गरज आहे। हा चेंडू नक्कीच दोन्ही संघाचा आपण हार्दिक स्वागत करूया, विजय झालेल्या संघाचं ही हार्दिक नेक्स्ट मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा, परंतु ते पराभूत झालेल्या ही संघाचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। नेक्स्ट मॅच आपला भेटेला जरूर, तत्पूर्वी आयोजक